नमस्कार, आपल्या ढवळेज व्हिलॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. व्हिडिओच्या शेवटी पदार्थांच्या साहित्याची लिस्ट आणि प्रमाण सांगितलं आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज आपण बनवणार आहोत पनीर रोल, टेस्टी आणि यम्मी. एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी मी पहा हा मैदा आहे, तो मैदा टाकून घेणार आहे. यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेत आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत. आता हे छान आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. चपातीसारखं आपल्याला असं छान गोळा करून घ्यायचं आहे. पहा, हे पीठ मळून झालेलं आहे. आता 10 ते 15 मिनिट आपण याला झाकून ठेवून देणार आहोत. आता मी पहा कांदा चिरून घेतलेला आहे थोडासा, शिमला मिरची चिरून घेतलेली आहे, हिरवी मिरची आणि लसूण. पनीर घेतलेलं आहे पहा मी, अशा पद्धतीने पहा मी चिरून घेतलेलं आहे. इथं पहा टोमॅटो सॉस आणि मेयोनीज घेतलेला आहे, जे टोमॅटो केचप आणि मेयोनीज. आता इथे पहा आम्ही शेजवान चटणी घेतलेली आहे. कढईमध्ये पहा आम्ही तेल टाकून घेतलेलं आहे, त्यामध्ये लसूण टाकून घेणार आहे, हिरवी मिरची टाकून घेणार आहे, कांदा टाकून घ्यायचा आहे. यामध्येच मी शिमला मिरची आहे ते टाकून घेत आहे. याला परतून घेणार आहोत आपण. कांदा आणि शिमला मिरची पाय परतत आहे. याला एकदम लालही करायचं नाही आहे, थोडंसं कच्चंच छान लागतं. आता मी शेजवान चटणी टाकून घेत आहे. टोमॅटो केचप टाकून घ्यायचं आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता मी यामध्ये पनीर टाकून घेत आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला. पहा मीठ प्रमाणातच टाका, कारण शेजवान चटणी आणि आपण टोमॅटो केचप टाकलेला आहे, त्यामुळे पहा मीठ प्रमाणातच टाका. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत. आता यामध्ये मी चिली फ्लेक्स टाकून घेत आहे. तुम्ही साधी लाल चटणी टाकली तरी चालेल, किंवा वाळलेली मिरची असेल ते मिक्सरमध्ये ती बारीक करून टाकली तरी चालेल. आता पहा 1 ते 2 मिनिट ह्याला मी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. आता गॅस बंद करून मी 1-10 मिनिट हे थंड व्हायला ठेवणार आहे. आता पहा हे पीठही 10 मिनिट झालेलं आहे, व्यवस्थित भिजलेलं आहे. आता याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत. तवा मी गरम करायला ठेवलेला आहे. आता असा उंडा मी घेतलेला आहे, त्यावर थोडंसं पीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे. चपाती पहा लाटून तयार आहे. आता यावरती मी तेल लावून घेत आहे. तुम्ही साधी चपाती केली तरी चालेल. आता यावरतीच मी थोडंसं पीठ टाकून घेत आहे. आता पहा आपल्याला हे असं दुमतून घ्यायचं आहे. आता पहा असं आपण याला फोल्ड करणार आहोत. आता पहा व्यवस्थित याला मी फोल्ड केलेला आहे.
आता यावरती थोडंसं पीठ टाकून मी आता लाटून घेणार आहे. हे पहा व्यवस्थित आता माझी पोळी लाटून झालेली आहे. आता मी ही साईडला ठेवणार आहे आणि दुसरी पोळी लाटून घेणार आहे. दुसरी पोळी आपल्याला पहा त्याच पद्धतीने लाटून घ्यायची आहे. आता पहा या पोळीला मी पूर्ण तेल लावून घेतलेलं आहे. आता मी हे पीठ शिंपून घेत आहे. आता आपण फोल्ड करून घ्यायचे आहे. त्याच पद्धतीने आपण पहा असे फोल्ड करून घेणार आहे. आता यावरती थोडंसं पीठ टाकून मी आता लाटून घेणार आहे. पहा दुसरी आता आपली पोळी ही लाटून तयार आहे. आता आपण भाजून घेऊयात. आता हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे दोन्ही साईडने. आता आपण याला तेल लावून घ्यायचं आहे. पहा या चपातीच्या कशा छान अशा लेयर पडलेल्या दिसत आहे. आता आपण दुसरी पोळी भाजून घेऊयात. अशीच आपल्याला दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायची आहे. आता पहा ही पोळी आपली रेडी आहे. आता याला मी टोमॅटो केचप आणि मेयोनीज आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे ते पूर्ण पूर्ण लावून घेत आहे. आता पहा या पोळीला मी सगळीकडून ते लावून घेतलेलं आहे. आता आपण हे सारण आहे ते टाकून घेणार आहोत. पहा सारण टाकून घेतलेलं आहे. पहा आता आपण ही फोल्ड करून घेणार आहोत. हे पहा आता याला मी टिश्यू पेपरने रॅप करून घ्याय. हे पहा असंच आपला रोल करून घ्यायचा आहे. आता दुसराही मी रोल करून घेत आहे. दुसरा याला पहा आपण टोमॅटो केचप आणि मेयोनीज लावून घ्यायचे आहे. आता ते लावून झालेलं आहे तर आता पहा मी सारण ठेवत आहे. आता आपण फोल्ड करून घेणार आहोत. हे झाले पा आपले पनीर रोल तयार. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा.